दुधातले बोके आहेत का नाही हे शेतकऱ्याला काही जगून देत नाही. डॉक्टर घ्या, डेअरीवाले घ्या, संस्थेवाले घ्या, शेतकऱ्याला पिळून मारायला लागल्यात. शेतकऱ्याच एका लिटर माग रुपये आठाने खाऊ दे व्यवसाय आहे त्याचा. बरोबर. ही पाच पाच दहा दहा रुपये एका एका लिटर माग खाणारे लोक आहेत. आणि पशुखाद्य तुमचं एक रुपया दर वाढवलं की हे पन्नास रुपये पोत्यामाग वाढवतात. बरोबर. तर त्याने गाबन गायला सिमेंट सोडलं होतं. मग सिमेंट नेमकं पिशवीत सोडलं होतं का कुठं सोडलं होतं त्या डॉक्टरला काय झालं. दोन रुपये दुधाला दर वाढवला यांनी 35-36 केलं की मोठ्या मोठ्या दूध संकलनवाल्यांनी फॅट एसएनएफ मध्ये शेतकऱ्यांना मारायला चालू केलं. कलेक्शन किती आता दुधाचं? दूध आता माझं 500 ते 550 लिटर दूध आहे. 500 ते 550 लिटर दूध आहे. तर आता बघा, साधारणपणे 500 ते 550 लिटर दूध आहे. तर एवढे दूध तयार करण्यासाठी तुमचा खर्च किती होतोय? खर्च तसा बऱ्यापैकी होतोय, कारण भाकड गाय बी सांभाळायला लागतात या. पण ज्याला नोकरी करायची नाही किंवा मालक म्हणून राहायचंय त्याला हा व्यवसाय एकदम चांगला आहे. 550,000 तुम्ही सहज महिनाकाठी 1,00,000 रुपये एवढ्या अॅनिमल मध्ये तुम्ही मिळवू शकता सहज. पण ह्याच्यात काय आहे, चोऱ्या बऱ्याचशा ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत. शासनाने कुठेतरी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत. दुधातल्या चोऱ्या, पशुखाद्यातल्या चोऱ्या, म्हणजे हे जे आहेत बाहेरचे लुटारू यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही म्हणजे हे चोऱ्याचा विषय काढला, तर नेमक्या चोऱ्या कशा होतात? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. काय झालं, 2 रुपये दुधाला दर वाढवला यांनी 35-36 केलं की मोठ्या मोठ्या दूध संकलनवाल्यांनी फॅट एसएनएफ मध्ये शेतकऱ्यांना मारायला चालू केलं. त्यांच्या मशनी रिव्हर्स केल्या किंवा मशनीत जे त्याच्यावर कुठेतरी शासनाचं नियंत्रण पाहिजे. मशीन कशा, जसं तुम्ही दुधातली भेसळ थांबवली आणि ती चांगली गोष्ट आहे. शेतकरी भेसळ करत नाही किंवा शेतकऱ्याला म्हणजे खराब द्यायची सवय पण नाही. ही लोक नाईलाजानं, काही शेतकऱ्यांचा नाईलाज होतो, ती पाणी टाकणार, कोण आणखीन काय टाकणार. बरोबर. म्हणजे शेतकरी जनावराला मुलासारखं सांभाळतात आणि ही लोक त्यातनं लूट करून घेतात. आणि पशुखाद्य तुमचं 1 रुपया दर वाढवलं की हे 50 रुपये पोत्यामाग वाढवतात. बरोबर. कुठल्याही कंपनीचं असू दे, ते लगेचच त्यांचा दर वाढलेला असतो बघा. 15 दिवस त्यांचा रॉ मटेरियल वाढू द्या नाही वाढू द्या ह्यांनी ठीक म्हणजे लगेचच. आणि स्पर्धेच्या युगात पशुखाद्यात ही मेला माइंड वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे माणसाच्या शरीराला ज्या चांगल्या नाहीत ह्या पशुखाद्यात नाही येते. ह्याच्यावर बी कुठेतरी शासनाचं त्याच्यावर नियंत्रण पाहिजे किंवा हे जे कंपन्या आहेत त्याच्यावर त्यांचं नियंत्रण पाहिजे. त्यामुळं काय होतंय, दुधाची बदनामी शेतकऱ्यावर जाते. पण शेतकरी असं कुठलीच गोष्ट करत नाही, कुठला शेतकरी असं करत नाही. बरोबर. म्हणजे जे काय दुधाची म्हणजे थोडक्यात वाटच लावतात ते वाटच लावतात. आणि त्याचा म्हणजे शेतकरी जी पाप करत नाही, मलिदा खाणारे लोक सगळी पाप करतात. संकलन करणाऱ्या लोकांचं काय होतंय, तो एक व्यवसाय करतात. शेतकऱ्याचं दूध घेतात, मोठमोठ्या संस्थांना टाकतात. पण संस्थाची मशीन कमी असेल फॅट एसएनएफला, तर तो संकलन करणारा त्याप्रमाणे मशीन लावतो. आणि तो शेतकऱ्याला काय म्हणतो, चला बघायला. तुम्ही आता समजा उदाहरणार्थ एखाद्या संघाचं XYZ नाव घ्या. बरोबर. आणि त्या संघाकडे त्याप्रमाणे माझे मशीन आहे. पण शेतकऱ्याची 3-5-8-5 फॅट एसएनएफ बसत असताना सुद्धा बरेचसे डेऱ्या आपल्याला फॅट एसएनएफ मध्ये दुधाचे दर कमी देतात. म्हणजे 36-37 म्हणतात पण ऍक्च्युली आपल्याला तो दर बसत नाही. नाईलाजानं दिलाच एखाद्याने दिलाच तर ती बाकीच्या गोष्टीत मानतात. काय काय शेतकरी असे आहेत की 4-2-4-5 पर्यंत फॅटला जाणार आहेत. एसएनएफ 8-9 पर्यंत त्यांचा बसतो. पण तरी बी ही 3-5-8-5 पुढे कोणाला देत नाही. म्हणजे शासनाने एवढं चांगलं केलंय की दूध चांगलं घ्या, दूध म्हणजे पारदर्शकता केली. पण ही जी मोठमोठी म्हणजे काय दुधातले बोके आहेत का नाही हे शेतकऱ्याला काही जगून देत नाही. जगून देत नाही म्हणजे थोडक्यात बघा तुम्ही, एखादा कुठला खाजगी संस्थेवाला मोठा दुधातला माणूस घ्या, तो 10 वर्षापूर्वी काय होता आणि आज काय आहे. बरोबर. कोणताही घ्या, म्हणजे मी काय नाव घेणार नाही, पण कोणताही घ्या, त्याची परिस्थिती बघा. आज तो इन्कम टॅक्स किती भरतोय, तो कुठनं आले ह्याचे पैसे. शेतकऱ्याचं एका लिटर माग रुपये आठाने खाऊ दे व्यवसाय आहे त्याचा. बरोबर. ही 5-5-10-10 रुपये एका एका लिटर माग खाणारे लोक आहेत. हा म्हणजे थोडक्यात शेतकरी मारतात. शेतकऱ्याला थोडक्यात ही लोक पिळून मारतात. त्यासाठी शासनानं ह्याच्यात
पूर्ण क्षमतेने उतरलं पाहिजे. ह्यांच्या शासनाकडे आपल्या दूध पावडरचे प्लांट नाहीत, आपल्या शासनाकडे प्रत्येक गावगावी शासकीय डॉक्टर नाहीत. 10 गावात एखादा डॉक्टर दिला तरी तिथं एखादी गाय समजा आता मी थोडं डॉक्टरवर येईल, डॉक्टरांनी लॅबवर रक्त लघवी चेक करायचं म्हणलं तरी जनावरांची कुठं तिथं लॅब जवळ नाही. इथून 25-25 किलोमीटर बारामती पर्यंत जायचं शेतकरी आळस करतो आणि डॉक्टर सुद्धा लुटून त्या शेतकऱ्याला घेऊन जातो. बरोबर बरोबर. डॉक्टर घ्या, डेअरीवाले घ्या, संस्थेवाले घ्या, शेतकऱ्याला पिळून मारायला लागल्यात. जर ह्या चोऱ्या थांबल्या ह्या मोठ्यांच्या तर आज शेतकऱ्यासारखा किंवा दूध व्यवसायासारखा व्यवसाय शेतकऱ्याला कोणता नाही. एक नंबरचा व्यवसाय आहे. पण ह्या चोरीवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे किंवा संघटित झालं पाहिजे. तर आता तुम्ही डॉक्टरांवर आलता, तर डॉक्टर कशा पद्धतीने चोऱ्या करतात हे असे. मुळात डॉक्टर जे आता नवीन मुलं झाल्यात, मुळात ह्यांच्या डिग्रीत 6 महिन्यात हा डॉक्टर तयार होतो, गाडीला कॅन्ड अडकावतो. बरोबर. तो गाय माजाव कितपत आहे, तिचा माज व्यवस्थित आहे का, बळस व्यवस्थित आहे का, ही बी बघत नाही. शेतकरी म्हणणार गाय माजाव आली की मग काय काय डॉक्टर तर असे आहेत गाभण गायनला बी सिमेंट करून जाते ते म्हणते ते विशेष आहे. माझ्यापाशी तसाला एक दोन वेळा घटना घडल्या, म्हणजे वैयक्तिक माझ्या घडलेली म्हणून मी सांगतोय की नंतर गाय कशी जवळ गेली बघितलं तर त्यांनी गाभण गायला सिमेंट सोडलं होतं. मग सिमेंट नेमकं पिशवीत सोडलं होतं का कुठं सोडलं होतं त्या डॉक्टरला. असे प्रकार आहेत आणि हुशार डॉक्टर पाहिजेत आणि गावगावी सरकारी डॉक्टर व्हावं होतं, गावगावी लॅब व्हावं होतं. बरोबर बरोबर. म्हणजे कारण प्रत्येक गावात कमीत कमी आज इंदापूर तालुका घेतला तर असं गाव नाही की त्या गावात एक 10,000 लिटर दूध नाही. बरोबर. प्रत्येक गावगावी प्रत्येक शेतकऱ्याच्या 4-4 2-2 10-10 गायी आहेत आणि हा जोडधंदा एकदम चांगला आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं. पण हे लोक शेतकऱ्याला ना जगून देतात ना मरून देतात. आता हे जे म्हणजे डॉक्टर गाभण गायला सुद्धा सिमेंट भरतात, शेतकरी एवढं खोलत जात नाही बघत नाही ना. 100 शेतकऱ्यामाग एखादा शेतकरी असतो की तो तिचा मास बघणारा व्यवस्थित आहे का किंवा काय. आमच्यासारखा एखादा सांगून जाणार डॉक्टर गाय माझा आली आणि आम्हाला गायवर गाय उडल्यानंतरच कळणार की गाय माझा आली, कारण आमचा मुजुरावला खेळ आहे. जो शेतकरी स्वतः त्या गोट्यात राबतो लक्ष देतो तो ओळखू शकतो बाबा ही माझा आहे किंवा त्याच्यापाशी 4-2 गाय असल्या तर तो व्यवस्थित रेकॉर्ड ठेवू शकतो. बरोबर. आणि ठेवलं पाहिजे. म्हणजे आमच्या बी काय त्रुटी चुका आहेत की आमचं थोडं लक्ष कमी पडतं. म्हणजे व्यवसाय करायचा तर पूर्ण क्षमतेने किंवा पूर्ण लक्ष देऊनच केला पाहिजे. बरोबर. ह्यात नक्की चांगले पैसे आहेत किंवा मिळू शकतात. फक्त ह्या चोऱ्या नाही झाल्या पाहिजे. चोऱ्या झाल्या नाही पाहिजे. तर आता तुम्ही एक सांगा की हे दूध संकलन वाले तर यांना आळा कसा घातला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी ह्यांना कसं ओळखलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या इथं कात्रज संस्था आहे किंवा शासनाच्या ज्या संस्था आहेत तिथं भ्रष्टाचार नेते लोकांनी भरपूर केला. त्या जर संस्था चांगल्या चालल्या असत्या आणि त्याच्यात पूर्ण शेतकऱ्यांसाठी त्या लोकांनी जर चांगलं लक्ष देऊन चालवलं तर किंवा शासनाचे पावडर प्लांट पाहिजेत, शासनाचे खाजगीवाल्यावर न अवलंबून राहता शासन ते दूध उचलू शकणं किंवा शासकीय आता लोकांचा बघा जसं उदाहरणार्थ संघाचा एखादा पेट्रोल पंप असला तर लोक डोळे झाकून तिथं पेट्रोल किंवा डिझेल टाकतात. त्याचा शासनावर अजूनही विश्वास आहे. बरोबर. तसं शासकीय संघाचं जर दूध चांगल्या पद्धतीने घेतलं तर तिथं लोक विश्वास ठेवू शकतात. खाजगी संघात किती भ्रष्टाचार आणि किती भेसळ केली जाते म्हणजे ते सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना तेवढं कळतंय. बरोबर. आणि असं नाही की शासनाने आम्हाला फुकट सुविधा दिल्या पाहिजेत. आमचं जे खाजगी संस्थेला आपलं खाजगी डॉक्टरांना किंवा खाजगी ह्याला ज्या पद्धतीने आमची फी आकारली जाते त्या पद्धतीनं शासनानं जरी चांगल्या क्वालिटीचा आम्हाला सिमेंट, चांगल्या क्वालिटीचे डॉक्टर किंवा चांगल्या क्वालिटीचे औषध जर जनावरांसाठी उपलब्ध करून दिले गावगावी तर आम्ही त्या किमतीनं ती शेतकरी तो घ्यायची म्हणजे शेतकऱ्याची इच्छा आहे. शासनाचं म्हणलं की काय लोकांचा समज असतो की ते क्वालिटीचं नसतं किंवा त्याच्यात भ्रष्टाचार येतो. तो भ्रष्टाचार नाही आता जर शासनाने लक्ष देऊन प्रत्येक गावगावी डॉक्टर, सरकारी दवाखाने, जनावरांचे सरकारी लॅब जर केला तर शेतकऱ्यांना चांगलं दूध तर देताच येईल, शिवाय चांगली जितराब सांभाळता येतील आणि त्याचा जास्त तोटा पण होणार नाही. आता सध्या शेतकऱ्यांना सर्व खाजगी संस्थावाली, खाजगी
डॉक्टर किंवा खाजगी मेडिकल वाले किती भयान लुटतात, म्हणजे शेतकरी येऊन जाऊन परत तिथं बरोबर येतच सुटतोय, बरोबर येतच सुटते। तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांना आता दुधाचं जसं रेट वाढल्यात तसं तरुण पोरं तर वेडी झाले। मला सांगा ना, दुधाचं दर वाढले वाढले म्हणताय तुम्ही, 37 रुपये शेतकऱ्याला 3-5-8-5 ला दर देताय, तुम्ही संस्थावली तो दर 45 रुपयानं जर्सी गायचं दूध विकताय, बरोबर, म्हणजे तफावत किती झाली, 3 आणि 5 8 रुपयाची तफावत झाली दुधात, 8 रुपये ह्यांना खर्च येतो का? आणि म्हशीच्या दुधात तुम्ही विकताय कसं? आज तुम्ही मोठमोठ्या संस्थेचे गोकळ किंवा अमोल घ्या किंवा अजून एक्स वाय झेड कुठलं चांगल्या कंपनीचं जे दूध असेल ते दूध तुम्ही किती दराने घेताय आणि शेतकऱ्याला तुम्ही दर किती देताय, ही मधली तफावत, एवढा तुम्हाला खर्च येतो का? येतो, बरोबर। तुमच्या ऊसासारखा आहे, गुजरातमध्ये तुम्हाला 4000 मिळतात आणि आपल्या इथं 2500 द्यायला तुम्ही नाकी नऊ येताय, खर्च गुजरातपेक्षा शेतकऱ्याच्या मजुराला इथं जास्त जातो, जास्त आहे। मग असं काय तुमचा काय, मला कुठला शेतकरी सांगा मला कारखान्यावर जाऊन ज्यानं तुमची रिकवरी बघितली ओरिजिनल, तुम्ही सांगचाल तीच रिकवरी आम्ही मानायची, बरोबर एवढी कमी रिकवरी असते का? बरोबर आहे, म्हणजे हे तुमचे लागे बंद आहेत का? नाही, ते सगळे म्हणजे शासन आणि तुमच्या ज्या संस्थेवाले, साखर संस्था असू द्या, दूध संस्था असू द्या किंवा एक्स वाय, ह्याच्यातला भ्रष्टाचार थांबला की 100% शेतकऱ्यांना, म्हणजे कोणत्याही व्यवसायात शेतकऱ्याला शेतीत पैसे मिळतील, जनावरांच्या व्यवसायात पैसे मिळतील, अगदीच काय म्हणजे शेतकरी कुठं, शेतकरी ओरिजिनल राजा होऊन जाईल, ओरिजिनल राजा म्हणजे शेतकरी राजा थोडक्यात म्हणाय, आता म्हणजे म्हणा गेलं तर शेतकरी राजा नाहीच म्हणायचं, आता भिकारी आहे शेतकरी प्रत्येकाच्या, म्हणजे दुधाच्या पगाराची ह्यांची वाट बघायची स्वतःचा हे असून शेतकरी। आणि एक दुर्दैव आहे की तुम्ही काय म्हणताल, शेतकऱ्यांनी माल पिकवला पाहिजे आणि विकला पाहिजे, पण दोन्ही गोष्टी शेतकऱ्याला होत नाही, होत नाही, कारण पिकवायला जेवढा त्याचा वेळ जातो त्यातून परत विकायला वेळ जाणं, ते ह्याच्यासाठी कुठेतरी शासनाने मधला दुवा होवं आणि शासनाने त्याच्यात लक्ष घालून जागोजागी, म्हणजे तुम्ही म्हणताय ना शेतकऱ्यांनी, मग शेतकऱ्यांसाठी तसे स्टॉल तुम्ही उपलब्ध करा, डायरेक्ट शेतकऱ्याचा कच्चा माल त्या स्टॉलवर, समजा आमचं दूध आहे, तुम्ही एखादी सहकारी संस्था त्या गावात करा, तिथं लोक जाऊन दूध घालतील, बरोबर, तुम्ही म्हणताल अशा करून बघितलेल्या आहेत, पण ते भ्रष्टाचार थांबवायचं काम तुमचं आहे ना? हा, भ्रष्टाचार थांबवायचं काम, बरोबर आहे। तर आता ह्या ज्या चोरी करणारे हे थोडक्यात आहेत लॉबी, हा, तर त्यांना तुम्ही काय सांगचाल? नाही नाही, ते तुम्हाला पचणार नाही, एक ना एक दिवस तुम्हाला हे इतकं शेतकऱ्यांचं कष्टाचं पैसे आहेत की जे तुम्ही बघा, एखाद्या 4-2 गायावाली पावसाळा लागला, जनावर त्यांनी पावसाळ्यात गुडघ्याभर पाण्यातनं चिखलातनं वैरण एक एक वजं काढून आणायचं, जनावर मुलांसारखं सांभाळायचं आणि त्याच्यातला मलिदा जर जो आहे तोच तुम्ही खायचं, लोणीच तुम्ही खायचं आणि शेतकऱ्याला फळकवणी द्यायचं पाणी, बरोबर, म्हणजे तुम्ही देतायच काय शेतकऱ्याला? एवढ्या कष्टाचं शेतकऱ्याचं तुम्हाला, त्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। मी काय कोणाचं नाव घेत नाही, पण सरसकट तुम्ही जी शेतकऱ्याला लोक लुटताय ती एक ना एक दिवस तुमच्या माग पुढे ती कुठेतरी येईल, वरच्यापाशी न्याय। तर माणसाहेब आपले खूप खूप धन्यवाद, आपण अगदी व्यवस्थित, म्हणजे जे शेतकऱ्याला दुग्ध व्यावसायिकाला पाहिजेत ते म्हणजे पूर्णपणे माहिती दिलेली आहे। उलट मी तुमचा आभार मानेल की ह्या माध्यमातून कमीत कमी शेतकऱ्याच्या ज्या चोऱ्या होत्या त्याच्यासाठी जर तुम्ही चॅनल लोकांनी जर आवाज उठवला तर शेतकऱ्यावर एक प्रकारचा तुमचा उपकार होईल, बरोबर आहे, कुठेतरी त्याविषयी त्या चोऱ्याविषयी तुम्ही ते थांबवले पाहिजेत, शासनापर्यंत आवाज गेला पाहिजे, किंवा शेतकरी संघटित होत नाही, शेतकरी जर संघटित झाला ना तुम्हाला सांगतो काय भिषादा यांची चोऱ्या करायची होऊ शकत नाही, म्हणजे काय होतंय नाशवंत गोष्टी आहेत दुधाच्या, दूध तुम्ही 4 दिवस थांबवू शकत नाही, दूध मग तुम्ही ठरवाल तो भाव आहे, भाव आहे, बरोबर आहे, आपण आणि शेतकरी विकू शकत नाही, प्रॉब्लेम हा आहे। आणि विषय एक होतोय की या भागातले शेतकरी एक आले तर त्या भागातले त्यांना मिळतात, येस येस, हे असं शेतकऱ्यात पण मिळणार म्हणायचं तुमचं, बरोबर। आणि पब्लिक मध्ये काय, सिटीतले लोक किंवा शहरातले लोक काय म्हणणार की दुधाचे दर एवढे वाढले आम्ही कसं दूध प्यायचं? आता मुळात दुधाचे दर 37 रुपये लिटर आहे, पण मधली तफावत जी आहे ती बोक खात्यात शेतकरी खात नाही, शेतकऱ्याला मिळत नाही। कांद्याचा दर वाढला तुम्हाला लगेच डोळ्यात पाणी येत आहे, पण कांद्याचा दर शेतकऱ्याला नाही मिळत, मिळतोय तो व्यापाऱ्याला मिळतोय, बरोबर, व्यापारी कोण आणि शेतकरी कोण हे वळखा तुम्ही? हा, बरोबर आहे, म्हणजे हे सगळी मलाई खाऊन टाक, मलाई सगळी ती खाऊन टाकते। आता बघा शेठ,
तुमचं संकलन सध्या 500 लिटर आहे, तर 500 लिटरचा पगार किती येतोय तुम्हाला? माझा आता पॉइंट म्हणजे एसएनए पाणी फॅट धरून मी 40 रुपये दरावर जातो. आता गाड्या बी आली आपण बघू शकतो, अमोलला आपण जाऊ शकतो. तर फॅट एसएनए माझं चांगलं बसतं आणि मी 40 रुपये दरापर्यंत मला म्हणजे 3, 5, 8, 5, 37 दर आहे. पण फॅटला अमोलचं चांगलं रेट आहे, 34 पैसे दरवाढ आहे म्हणजे पॉइंटला. बरोबर. आणि एसएनएफला काहीतरी 27 पैसे आहे. त्या ह्याच्यात मी माझ्या पॉइंटवर मी 40 रुपयापर्यंत जातोय दराला. बरोबर. तर म्हणजे एकंदरीत चांगला रेट बसतोय पण तुम्हाला बऱ्यापैकी, कारण तुम्ही इकडे खर्च करत असताना जास्त नाही. मी त्या म्हणजे सांगतो, मीच नाही, प्रत्येक शेतकरी जी जित्राप संभाळतो तो एक वेळ आपल्या पोटच्या मुलाला कमी पडल, पण जित्राप संभाळाय तो कमी पडत नाही. त्याच्या कष्टाचं किंवा त्याच्या आबादल्याचा मोबदला जी मधले दलाल लोक आहेत ना, ती खात्यात त्यांनी न खाता तो शेतकऱ्याला मिळावं. तुमच्या मार्फत मी ही शासनाला विनंती करेल. ओके. तर बघा मित्रांनो, या पद्धतीनं शेतकरी जर संघटित झाला तर 100% शेतकरी राजाच आहे, हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. तर माने साहेब आपले खूप खूप धन्यवाद, तुम्ही छानशी माहिती. आणि शेतकऱ्यांबद्दल कोण सदासजी बोलत नाही, तर तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.